केंद्र सरकारच्या चुकीच्या आयात धोरणामुळे देशांतर्गत बाजारात कापूस व सोयाबीनचे भाव पडल्यामुळे त्वरित सोयाबीन व कापसाच्या आयातीवर आयात शुल्क लावण्याची मागणी करीत महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने कॉम्रेड सुनील मेटकर यांच्या नेतृत्वात तहसीलदार नांदगाव खंडेश्वर मार्फत पंतप्रधानांना निवेदन पाठविण्यात आले. जागतिक व्यापार संघटना कापड उद्योजकांच्या व खाद्यतेल उत्पादकांच्या दबावाखाली नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजप सरकारने केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमा शुल्क मंडळाद्वारे कापूस उत्पादनावरील कृषी विकास उपकरात व आयात शुल्कात सूट दिली आहे. यावेळी नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पीक विमा अतिवृष्टी या प्रश्नाला घेऊन तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना अग्रिम नुकसान भरपाई देणे विमा कंपनीला बंधनकारक असताना सुद्धा विमा कंपनी नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करीत आहे. जुलै महिन्यापासून सातत्याने तालुक्यात अतिवृष्टी सततचा पाऊस पडत असल्यामुळे संपूर्ण तालुका अतिवृष्टी बाधित जाहीर करून सर्व शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदत व अग्रिम विमा नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी शेतकऱ्यांशी बोलताना तहसीलदार यांनी शिवणी रसुलापूर मंगरूळ चव्हाळा पापड नांदगाव खंडेश्वर हे महसूल मंडळ अतिवृष्टीच्या निकषात असल्यामुळे या मंडळातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी अतिवृष्टीची मदत मिळेल, तर धानोरा लोणी दाभा माऊली मंडळात सुद्धा सततचा पाऊस पडत असल्यामुळे नुकसान भरपाईचा प्रस्ताव या कार्यालयामार्फत वरिष्ठांकडे पाठविला आहे. यावेळी निवेदन देताना सुनील मेटकर तालुका सचिव विनोद तर्रेकर तालुका अध्यक्ष संतोष सुरजोशे हरिदास देशमुख योगेश कनसे उमेश मंदुरकर मोरेश्वर वंजारी अमित बोरकर इस्राइल शाह शमशेर खा पठाण सचिन करडे राजकुमार बक्सरे यासह शेतकरी उपस्थित होते. उत्तम ब्राह्मणवाडेसह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर.